नमस्कार मंडळी, मी रुचा खमंग खानदेशी मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। सध्या लॉकडाऊन सुरू आहे, मुले घरातील सगळी मंडळी घरीच आहे। मग मधल्या वेळेला आई मला काहीतरी नवीन करून दे ही हाक तुम्हाला नक्कीच ऐकू येणार, म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास चटपटे बाईट्स। करायला अगदी सोपे आणि चवीला अगदी खुसखुशीत चविष्ट, असे की एका मिनिटात डिश फस्त होणारच। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या कृतीला। चटपटे बाईट्स बनवण्याचे सगळे साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असते। आज मी येथे घेतला आहे हाफ कप मैदा, हाफ कप कणिक, ह्या दोघंही गोष्टी मी चाळणीतून गाळून घेतल्या आहेत। एक टेबलस्पून बेसन, पाणी, हाफ टीस्पून बटर, हे बटर मी रूम टेम्परेचरला आणून घेतले आहे। काळे मीठ, साधे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, लाल तिखट। चटपटे बाईट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम आता आपण डो बनवून घेणार आहोत। त्यासाठी मैदा घ्यायचा आहे, कणिक, बेसन, बटर, थोडेसे मीठ, हे सर्व घेऊन छान एकत्र करून घ्यायचे आहे। आपण सर्व बटर छान मिक्स करून घेतले आहे पिठामध्ये। आता आपण थोडे थोडे पाणी घालून याला अगदी घट्ट भिजवायचे आहे। आपण पुरीचे भिजवतो त्यापेक्षा सुद्धा याचा गोळा घट्ट भिजवला गेला पाहिजे। अगदी कमी पाणी घालायचे आहे आणि घट्ट गोळा भिजवायचा आहे। आपला घट्ट गोळा आता छान भिजवून झाला आहे। यासाठी मला हाफ कप पाणी लागलेले आहे। आपण बघू शकता एकदम घट्ट गोळा मी भिजवला आहे या ठिकाणी। पुरी जे आपण भिजवतो त्याच्यापेक्षा सुद्धा हा गोळा घट्ट आहे। आपण मीठ यात टाकताना जरा बेतानेच टाकावे, कारण काळे मीठ आपण वरतून घालणार आहोत आपल्या चटपटे बाईट्सवर, त्यामुळे यात मीठ जरा बेतानेच घालावे। आणि आता हा गोळा आपण साधारणतः 15 ते 20 मिनिट छान झाकून ठेवणार आहोत। आता 20 मिनिट झालेली आहे, आपला भिजवलेला गोळा आता छान मुरला असेल, आपण बघून घेऊया। आपला गोळा छान मुरला आहे। आता आपण याच्यातून छोटासा गोळा काढून घेणार आहोत आणि त्याची बारीक पोळी लाटून घेणार आहोत। मी एका बाजूला तेल तापवायला ठेवून घेतले आहे। पोळी लाटून घेणार आहोत। पोळपाट घेतला आहे। आपल्याला पोळी अगदी पातळ बारीक लाटायची आहे, एक सारखी लाटायची आहे। आता आपली अगदी पातळ पोळी छान लाटून झालेली आहे। तुम्ही बघू शकता पोळी किती पातळ आहे। याप्रमाणेच आपण पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। थोडेसे पीठ खाली टाकायचे आहे पोळपाटावर आपल्या, त्यावर ही पोळी टाकायची आहे। पोळीवरही थोडेसे पीठ टाकायचे आहे, अगदी किंचित पीठ टाकायचे आहे, जेणेकरून आपण याचे छोटे छोटे बाईट्स कापल्यानंतर आपल्याला ते उचलायला मदत होईल। आता माझ्याकडे एक पिझ्झा कटर आहे। आपल्याकडे पिझ्झा कटर नसेल तर आपण सुरी वापरायची आहे। याने आपल्याला याची चौकोनी छान काप करून घ्यायची आहे। याप्रमाणे मी आपल्या पातळ पोळीचे छोटे छोटे चौकोनी काप करून घेतले आहेत। अगदी खायची वेळ असेल तर आपण मोठे काप सुद्धा याचे करू शकता। आता आपण आपले तेल गरम झाले आहे का हे चेक करून घेऊया। आपण एक बाईट टाकला आहे, बघा लगेच वर आला, फुलून आला, म्हणजे आपले तेल छान गरम झाले आहे। आता आपण अशाच प्रकारे सगळे बाईट्स टाकून घेणार आहोत। आपण पोळीला खाली थोडंसं
पीठ लावल्यामुळे आपले बाईट्स पटापट त्यातून सुटतात, त्यामुळे मी पोळपाटच असा यावर पकडणार आहे। गॅस मध्यम हाय आहे, त्यानंतर पोळपाट असा पकडून सुईच्या सहाय्याने हे सगळे बाईट्स मी टाकून घेणार आहे। छान पटापट हे निघतात अशा पद्धतीने खाली पीठ लावले असल्यामुळे, आणि बघा किती सुंदर फुलले आहेत छान एक सारखे। त्यांना थोडं हलवून घ्यायचे आहे, गॅस थोडा मंद करायचा आहे आणि छान यांना क्रिस्पी होऊ द्यायचे आहे। जास्त यांना ब्राउन कलर वर आपल्याला तळायचे नाहीये, गोल्डन ब्राउन कलर होऊ द्यायचा आहे। आपले बाईट्स आता रेडी आहेत। आता मी सेकंड बॅच सुद्धा तुम्हाला छान तळून दाखवणार आहे। यासाठी मी परत एकदा बारीक पातळ पोळी लाटून घेतली आहे, त्याचे छोटे छोटे चौकोनी काप केलेले आहे। मी ज्याप्रमाणे पोळपाट तेलावर पकडते आहे त्याप्रमाणे जर आपल्याला तो जमत नसल्यास पकडायला, तर आपण एक एक करून असे हे छोटे छोटे चौकोनी हे काप काढून घ्यायचे आहे डिशमध्ये, आणि मग त्याच्यानंतर ते तळायचे आहे। पण ही पद्धत सोपी आहे त्यामुळे मी हीच दाखवत आहे। आता आपण हे काप छान तळून घेऊया। आता आपण सेकंड बॅच तळून घेणार आहोत। बघा किती छान फुलून आले आहेत, वा मस्त एकदम। आता आपले चटपटे बाईट्स छान बघा तळून झाले आहेत, छान असा गोल्डन ब्राउन यांना कलर आला आहे। आपण बघू शकता किती सुंदर याला कलर आलेला आहे। आता ना आपण हे काढून घेऊयात। आता आपले संपूर्ण चटपटे बाईट्स छान तळून तयार आहेत। आता याच्यावर आपण थोडस काळं मीठ आणि जिरे आणि तिखट स्प्रिंकल करून घेऊया। आपण अगोदर सुद्धा थोडे मीठ घातले आहे त्यामुळे हे थोडेसे सांभाळूनच घालावे। भाजल्या जिऱ्याची पावडर, या ठिकाणी तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता। तिखट आणि आता यांना छान टॉस करून घ्यायचे आहे। बघा किती छान कुरकुरीत झाले आहेत आपले चटपटे बाईट्स। आणि असा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण मध्यम आचेवरच त्यांना फुलवून घ्यायचे आहे, आणि मंद आचेवर त्यांना गोल्डन ब्राउन कलरचे होईपर्यंत, साधारणतः असा रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे। आता आपले चटपटे बाईट्स रेडी आहेत। गरम गरम चहासोबत यांचा आस्वाद घ्या। तुम्हाला हे चटपटे बाईट्स नक्की आवडतील, तुमच्या मुलांना तर फारच आवडतील। चटपटे बाईट्स तयार झाल्यानंतर ते एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, म्हणजे ते कुरकुरीत राहतील। तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। माझे चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन क्लिक करा, म्हणजे माझ्या रेसिपी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागात। धन्यवाद।